नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजय ऑटोमोबाईल ब्लॉगर या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व माहिती या गाडीबद्दल तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ही जर स्कूटर बघितली तर ही आहे TVS कंपनीकडनं येणारी ज्युपिटर 125 cc स्कूटर. कंपनीने काही दिवसापूर्वीच ही जी स्कूटर आहे ती लॉन्च करण्यात आली होती आणि या स्कूटरबद्दल आज आपण डिटेलमध्ये मराठीमधून माहिती पाहणार आहोत. जसं की या स्कूटरमध्ये कलर ऑप्शन कोणकोणते आहेत, कोणकोणते कलर तुम्हाला शोरूमला बघायला मिळतील आणि गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय काय देण्यात आलेले आणि खूप चांगले असे इंडस्ट्री फर्स्ट फीचर जे ते कंपनीने या स्कूटरमध्ये दिले आहेत आणि इंजिन स्पेसिफिकेशन काय आहे, गाडीचं मायलेज वगैरे किती असणार आहे आणि गाडीची एक शोरूम आणि ऑन रोड किंमत किती आहे, अशी सर्व माहिती जी ती डिटेलमध्ये मराठीमधून तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असले तर नक्की लाईक आणि कमेंट करत चला. लाईक आणि कमेंट केल्यामुळे व्हिडिओ जो येतो खूप लोकांपर्यंत जात असतो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. त्यानंतर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद व्हिजन TVS शोरूम इंद्रायणी नगर भोसरी पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही जी ज्युपिटर स्कूटर आहे ती रिव्ह्यू करण्यासाठी दिली. आणि मित्रांनो, जर तुम्हाला TVS कंपनीची कुठली जरी स्कूटर किंवा बाईक घ्यायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजन TVS शोरूम इंद्रायणी नगर भोसरी पुणे या शोरूमला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे, तर तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता आणि टेस्ट राईड जी या स्कूटरची घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो चालू करूया. मित्रांनो, व्हिडिओला चालू करण्यापूर्वी ज्युपिटर या स्कूटरची तुम्हाला मी चावी दाखवतो कशी आहे ती. आणि ही आहे मित्रांनो या स्कूटरची चावी. चावी तुम्ही बघू शकता कशी आहे आणि या चावीवरती जर तुम्ही बघितलं तर TVSचं बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि बेसिक अशी चावी जी जशी स्कूटरमध्ये असते तशीच या स्कूटरमध्ये सुद्धा तुम्हाला चावी जी ती बघायला मिळेल आणि गाडीसोबत जे ते तुम्हाला दोन चाव्या जे आहेत ते बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, या गाडीमध्ये ज्युपिटरमध्ये जर बघितलं तर कलर ऑप्शन जे आहे ते चार कलरमध्ये येते. एकूण पहिला जो कलर आहे तो ऑरेंज कलर, दुसरा जो आहे तो ब्लू कलर आणि तिसरा जो आहे तो व्हाईट कलर आणि जो चौथा शेवटचा जो कलर आहे तो ग्रे कलर. अशा चार कलरमध्ये जी स्कूटर आहे ती शोरूमला अवेलेबल आहे, तुम्ही शोरूमला जाऊन नक्की टेस्ट राईड जी आहे ती घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण फ्रंटने चालू करूया. फ्रंटला जर लुक बघितला गाडीचा तर तो सुद्धा चांगला आहे आणि जी स्कूटर ती फ्रंटने दिसायला सुद्धा चांगली आहे आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला क्रोम ट्रीटमेंट जे आहे ते बघायला मिळेल या स्कूटरवरती. आणि फ्रंटला इथे टायर साईज जर बघितला तर तो 90x90 सेक्शनचे 12 inches ट्यूबलेस टायर तुम्हाला बघायला मिळेल आणि जे की अलॉयव्हीलसोबत आहे आणि अलॉयव्हीलचं बघितलं तर डायमंड कट अलॉयव्हील जे ते कंपनीने या स्कूटरमध्ये दिले आहेत. आणि ब्रेक जर बघितलं तर 220 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो आहे तो फ्रंटला देण्यात आलेला आहे, जे की सिंक्रोनाइज ब्रेकिंग टेक्नॉलॉजीसोबत येतो. त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि रिअरचा ब्रेक अप्लाय केल्यानंतर पुढचा जो ब्रेक आहे तो काही प्रमाणात जो आहे तो लागत असतो, त्यामुळे गाडीचा ब्रेकिंग परफॉर्मन्ससुद्धा जो आहे तो चांगला होतो. त्यानंतर इथे समोर बघितलं तर इथे नंबर प्लेट लावण्यासाठी जागा जी ती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरतीच TVSचं क्रोम फिनिशमध्ये बॅजिंग जे ते तुम्हाला बघणार. आणि या साईडला बघितलं तर दोन्ही साईडला जे ते क्रोम ट्रीटमेंट जी ती कंपनीने केली आहे, त्यामुळे गाडीचा लुक जो येतो तो सुद्धा खूप चांगला दिसतो. आणि त्या इंडिकेटरच्या बाजूलाच DRL सुद्धा देण्यात आलेले आहे, जे की DRLचं डिझाईन जर बघितलं तर एक युनिक डिझाईनमध्ये कंपनीने जे DRL आहे ती दिली आहे ते सुद्धा एक चांगलं दिसतं. आणि इंडिकेटर जे ते हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेली. त्यानंतर मित्रांनो, समोर हेडलाईट जर बघितलं तर हेडलाईट जे ते फुल्ली LED हेडलाईट या स्कूटरमध्ये देण्यात आलेले आहे, जे की चांगलं आहे आणि त्यांचा थ्रो वगैरे कसा आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ते हेडलाईटच्या वरती एक पियानो ब्लॅक फिनिशमध्ये वायझर जो तो दिला आहे तो सुद्धा एक चांगला दिसतो. आणि त्याच्या साईडला क्रोम ट्रीटमेंट जी ती इथे सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि हेडलाईटचा थ्रो वगैरे सुद्धा जो तो तुम्ही कसा आहे तो बघू शकता. आणि LED हेडलाईट जे आहेत ते रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना सुद्धा त्यांचा थ्रो वगैरे जो तो चांगला असतो. त्यानंतर मित्रांनो, गाडीचा साईड लुक बघूया. गाडी जी ती साईडने दिसायला कशी आहे आणि एक अशा प्रकारे साईड लुक आहे या ज्युपिटर 125चा. आणि येस, ज्युपिटर 125चं जर डायमेन्शन बघितलं तर स्कूटरची लेन जी आहे ती 1852 mm इतकी आहे, विड जी आहे ती 681 mm आहे आणि जी टोटल हाईट आहे ती 1168 mm इतकी आहे. आणि व्हीलबेस जर बघितलं तर तो आहे 1275 mm इतका. आणि ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा या स्कूटरचा चांगला आहे, 163 mm इतका जो येतो ग्राउंड क्लिअरन्स आहे ज्युपिटर 125चा. आणि सीट हाईट जर बघितलं तर ती आहे 790 mm. आणि वेट जर बघितलं कर्व वेट टोटल वेट ती आहे 108 kg इतकं. त्यानंतर मित्रांनो, इथे समोर फुटबोर्डवरती सुद्धा खूप चांगलीशी स्पेस दिलेली आहे, जे की चांगलं आहे. इथे तुम्ही तुमचं जे सामान वगैरे काय असेल ते तुम्ही इथे सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर या साईडला जर बघितलं तर या साईडला एक सीटच्या खाली हुक सुद्धा दिले आहे, तिथे तुम्ही बॅग वगैरे जी ती अडकवू सुद्धा शकता. त्यानंतर इथे साईडला बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला क्रोम ट्रीटमेंट जी ती बघायला मिळेल, जे की क्रोम फिनिश देण्यात आलेली आहे, त्यामुळे गाडीचा लुक सुद्धा चांगला दिसतो. आणि इथे पिलेन फुटरेज जे ते दिले आणि फिट अँड फिनिश क्वालिटी जर बघितली तर ती सुद्धा कंपनीने चांगली केलेली आहे या ज्युपिटर 125 मध्ये.
त्यानंतर मित्रांनो या स्कूटरमध्ये साईड स्टँड सोबतच सेंटर स्टँड दोन्ही सुद्धा दिले जे की चांगलं आहे. आणि साईड स्टँड जर लावलेला असेल तर तुम्हाला इथे डिजिटल स्पीडोमीटरवरती साईड स्टँड इंडिकेटर जे ते तुम्हाला बघायला मिळेल जे की चांगलं आहे. सेफ्टी म्हणून सुद्धा साईड स्टँड इंडिकेटर कंपनीने हे फीचर जे ते या स्कूटरमध्ये दिलं आहे. ते त्यानंतर इथे रिअर बघायला इथे टीव्हीएसची बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि ते वरती ज्युपिटर 125 बॅजिंग जे ते क्रोम फिनिशमध्ये करण्यात आलेलं आहे जे की चांगलं दिसतं. आणि गाडीचा लुक जो या साईडला सुद्धा खूप चांगला दिसत आहे. त्यानंतर इथे रिअरला जर बघितलं तर रिअरचा टायर साईज जो आहे तो सुद्धा सेम आहे. 12 इंचेसचे ट्यूबलेस टायर जे की डायमंड कट अलॉयल सोबत येतात. आणि सस्पेन्शन जे ते 3-स्टेप ॲडजस्टेबल गॅस चार्ज फील सस्पेन्शन जे ते स्कूटरमध्ये देण्यात आलेलं आहे जे की बाकीच्या स्कूटरमध्ये तुम्हाला कुठल्याही बघायला मिळणार नाही. हे एक फर्स्ट इन सेगमेंट फीचर जे ते सस्पेन्शन जे ते या स्कूटरमध्ये देण्यात आलेले. त्यानंतर मित्रांनो रिअरला ब्रेक जर बघितलं तर 130 mm डायमीटरचे ड्रम ब्रेक जे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि मित्रांनो ज्युपिटरचा रिअरचा लुक जो आहे तो तुम्ही बघू शकता. आणि इथे एक मजबूत असा ग्रॅब हँडल सुद्धा दिला आहे जे की मागे बसल्यानंतर धरून बसण्यासाठी सुद्धा वापर होतो. आणि इथे टीव्हीएसचं बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर टेललाईटचं डिझाईन सुद्धा एक युनिक डिझाईनमध्ये टेललाईट जे ते या स्कूटरचे आहेत. आणि इंडिकेटर जे सेटअप जो आहे तो हॅलोजन बल्ब इंडिकेटर जे ते देण्यात आलेले आहे स्कूटरमध्ये. त्यानंतर इथे खाली एक रिफ्लेक्टर जो आहे तो बघायला मिळेल. आणि त्याच्या खाली जी इथे नंबर प्लेट लावण्यासाठी जागा जी ती देण्यात आलेली आहे या स्कूटरमध्ये. त्यानंतर मित्रांनो ज्युपिटर या स्कूटरमध्ये जे सीट बघितलं तर ते सुद्धा चांगलं आहे. आणि वायडर सीट जे ते कंपनीने या स्कूटरमध्ये दिलं आहे जे की चांगलं आहे. आणि दोन जण आहे जे ते कम्फर्टेबल बसून जे ते राईड करू शकता. आणि सीटची क्वालिटी बघितलं तर कुशनिंग वगैरे सुद्धा चांगलं आहे. आणि सॉफ्ट मटेरियल जे ते या सीटमध्ये यूज केलेलं आहे त्यामुळे सीटची क्वालिटी जी ती कंपनीने चांगली दिली आहे या ज्युपिटर 125 मध्ये. त्यानंतर मित्रांनो आता आपण या साईडने बघूया. या साईडला जर बघितलं तर या साईडला सुद्धा ज्युपिटर 125 बॅजिंग जे ते तुम्हाला बघायला मिळेल. ते सुद्धा एक चांगलं दिसतं. आणि खाली क्रोम ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आलेली जे की चांगलं आहे. आणि भरपूर ठिकाणी क्रोमचं यूज जो आहे तो कंपनीने केला आहे त्यामुळे स्कूटरचा लुक जो आहे तो त्यामुळे चांगला दिसत आहे. आणि हे जे मॉडेल आहे ते टॉप मॉडेल आहे जे की डिस्क मॉडेलसोबत येते ही जी स्कूटर. त्यानंतर मित्रांनो आता आपण समोर हँडलबारवरती जे स्विचेस दिलेले आहेत आणि काय काय फीचर्स समोर आहेत ते बघूया या स्कूटरमध्ये. आणि ते समोर जर बघितलं तर इग्निशन स्विच जिथे आपण चावी लावतो त्याच्या बाजूलाच मोबाईल चार्जिंग पोर्ट जो आहे तो दिला आहे जे की चांगलं फीचर आहे. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्जिंगला लावून चार्जिंग जे ते मोबाईलचे करू शकता. आणि त्याच्या बाजूलाच इथे खाली 2 लिटरचा ग्लो बॉक्स सुद्धा दिला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईलसुद्धा ठेवू शकता आणि गाडीची चावी वगैरे सुद्धा तिथे ठेवू शकता. आणि हे आहे इग्निशन स्विच या ज्युपिटर 125. आणि त्यामध्येच तुम्हाला जर तुम्ही लेफ्ट साईडला चावी फिरवली तर स्कूटरचं जे सीट आहे ते ओपन होतं. आणि जर तुम्ही राईट साईडला जर आतमध्ये चावी प्रेस करून राईट साईडला जर फिरवली तर फ्युअल टँकचा लीड जो आहे तो ओपन होतं. एक अशा प्रकारे जे ते तुम्ही बघू शकता कसं जे ते ओपन होतं फ्युअल टँक. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्कूटरमध्ये फ्युअल टँक जो आहे तो समोर दिलेला आहे. हे एक चांगलं फीचर आहे. तुम्हाला कुठल्याही स्कूटरमध्ये जे ते समोर फ्युअल टँक जे ते बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो सीटच्या खाली ते फर्स्ट एड किट जे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बूट स्पेस जो आहे जो सीटच्या खाली अंडर स्टोरेज कॅपॅसिटी जिथे सगळ्यात जास्त आहे 33 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो या ज्युपिटर 125 मध्ये कंपनीने दिला आहे जे की चांगला आहे. आणि खूप मोठा असा आहे. आणि 2 हेल्मेट जे ते आरामात या ठिकाणी या बूट स्पेसमध्ये बसू शकतात जे की चांगलं आहे. तुम्ही कुठल्याही स्कूटरमध्ये एवढा जो बूट स्पेस जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार नाही जे की या कंपनीने ज्युपिटर 125 मध्ये दिलेले. त्यानंतर मित्रांनो ज्युपिटर 125 या स्कूटरचे जे मिरर बघितले ते सुद्धा एक चांगले दिलेले आहेत कंपनीने. आणि उजव्या साईडला ॲक्सिलेटर लिव्हर जो आहे तो तुम्ही बघू शकता. आणि जर स्विचेस बघितले उजव्या साईडला तर इंटिलोगोचं स्विच जे ते इथे दिलेले आहे. आणि त्याच्या खालील रेड कलरमध्ये जे सेल्फ स्टार्टचं स्विच आहे ते सुद्धा दिलेलं आहे. इंटिलोगोचं स्विच म्हणजे हे तुम्ही कसं हे जर ऑन असेल तर तुम्ही जर सिग्नलला जर थांबला असेल आणि 10 ते 15 सेकंदानंतर स्कूटरचं इंजिन जे ते ऑटोमॅटिकली स्टॉप होतं. त्यानंतर तुम्ही ब्रेक प्रेस करून जर रेस दिली थोडीशी तर इंजिन जे ते डायरेक्टली चालू होतं. त्यानंतर इथे लेफ्ट साईडला स्विच आहेत जे ते इंडिकेटरचं स्विच, हाय बीम लो बीमचं स्विच आणि हॉर्नचं स्विच. हॉर्न ऐकूया गाडीचा कसा येतो. त्यानंतर मित्रांनो ज्युपिटर 125 या स्कूटरचा आपण स्पीडोमीटर बघूया तो कसा येतो. आणि इथे लेफ्ट साईडला बघितलं तर ॲनालॉग स्पीडोमीटर जो तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्या बाजूलाच वरती साईड स्टँडचं इंडिकेटरसुद्धा जे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे त्याच्या बाजूला सेंटरमध्ये टीव्हीएसचा लोगो जो आहे कंपनीचा त्याची बघायला मिळेल. त्यानंतर उजव्या साईडला जर बघितलं काही वॉर्निंग इंडिकेटर जे ते बघायला मिळेल जे की लो फ्युएल इंडिकेटरसुद्धा जर
फ्युअल टँकमध्ये पेट्रोल जर कमी असेल तर तुम्हाला लो फ्युअल इंडिकेटरसुद्धा बघायला मिळेल. त्याच्या बाजूलाच इको आणि पॉवरचं मोड आहे. हे एक चांगलं फीचर आहे आणि ते एक डिजिटल EMID सुद्धा दिलं आहे. त्यावरती तुम्हाला डिजिटल क्लॉक देण्यात आलेली आहे, गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे, हेल्मेटचं रिमाइंडर आणि बाकीचे वॉर्निंग इंडिकेटर जे इथे स्पीडोमीटरवर बघायला मिळेल. त्यानंतर इथे खाली दोन स्विच आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ट्रिप ए ट्रिप बी सेट रिसेट करू शकता आणि रिअल टाईम मायलेजसुद्धा या EMID वरती बघायला मिळेल. आणि डिस्टन्स टू एम्प्टी म्हणजे काय की तुम्ही फ्युअल टँकमध्ये जर 1 लिटर पेट्रोल असेल तर 1 लिटरमध्ये पुढे तुम्ही किती किलोमीटरपर्यंत जाऊ शकता हे सुद्धा फीचर जे ते या EMID वरती तुम्हाला बघायला मिळेल. लो फ्युअल इंडिकेटर, ॲव्हरेज फ्युअल इकॉनॉमी, इको आणि पॉवर मोड आणि इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमी म्हणजे रिअल टाईम आली, असे सर्व इन्फॉर्मेशन जे ती या स्पीडोमीटरवर ज्युपिटरच्या बघायला मिळेल. त्यानंतर इथे वरतीसुद्धा एक क्रोम ट्रीटमेंट जी ती करण्यात आलेली आणि ते हँडलबारच्या खाली बघितलं तर एक हुकसुद्धा दिले आहे. तिथेसुद्धा तुम्ही बॅग वगैरे जी ती अडकवू शकता. आणि फ्युअल टँक जर बघितलं तर फ्युअल टँक जो आहे तो फ्रंटला दिलेला आहे हँडलबारच्या लेफ्ट साईडला आणि तिथेसुद्धा TVSची बॅजिंग जी ती करण्यात आलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्युअल टँक जो आहे तो हा पहिल्या स्कूटरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल TVSच्या की पुढे दिल्या कंपनीने पुढे दिलेला आहे. आणि फ्युअल टँक कॅपॅसिटी तर बघितलं तर ती आहे 5.1 लिटरची जे की तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो. जर तुम्हाला फ्युअल टँक ओपन करायचं असेल तर चावीची ते आतमध्ये प्रेस करून राईट साईडला फिरवल्यानंतर फ्युअल टँक जो आहे तो ओपन होतो आणि फ्युअल टँक कॅपॅसिटी जी ती 5.1 लिटरची आहे. आणि या स्कूटरचं मायलेज जर बघितलं तर तुम्हाला 55 ते 60 KMPL इतकं जे मायलेज जे ते तुम्हाला मिळून जाईल या स्कूटरपासून. आणि मित्रांनो मायलेज जर बघितलं तर प्रत्येकाच्या गाडी चालवण्यावर मायलेज जे ते डिपेंड असतो, कोण कसं गाडी चालवतं त्यानुसार तुम्हाला मायलेज जे ते वेगळंसुद्धा मिळू शकतं आणि प्रत्येकाला मायलेज जे ते वेगळंसुद्धा मिळू शकतं आणि गाडी चालवण्याच्या याच्यावर असतं गाडी तुम्ही कशी चालवत. त्यानंतर मित्रांनो इंजिन स्पेसिफिकेशन बघितलं ज्युपिटर 125 मध्ये तर इंजिन जे ते 124.8 CC सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन जे ते या ज्युपिटर 125 मध्ये दिलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतात 6 KW किंवा 8.05 BHP ॲट द रेट 6500 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतात 10.5 Nm ॲट द रेट 4500 RPM पर्यंत. आणि मित्रांनो या स्कूटरमध्ये जर बघितलं तर स्कूटरमध्ये खूप चांगले असे फीचर्ससुद्धा कंपनीने दिले जे की फर्स्ट इन सेगमेंट फीचर आहेत आणि गाडीचा लुक जो येतो तुम्ही बघू शकता स्कूटरचा कसा येतो ओव्हरऑल. आणि त्यानंतर मित्रांनो या ज्युपिटर 125ची जर किंमत बघितली Ex-showroom किंमत पिंपरी चिंचवड एरियामधली Ex-showroom किंमत 83,800 रुपये इतकी आणि ऑनरोड किंमत या ज्युपिटर 125ची जर बघितली तर ती आहे 1,04,702 रुपये इतकी. आणि मित्रांनो ही जी किंमत मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे जी किंमत तुम्ही व्हिडिओ जर काही दिवसांनी बघितला तर किंमत कमी जास्तसुद्धा होऊ शकते किंवा बदलू देखील शकते आणि तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळीसुद्धा असू शकते. तर तुम्ही जवळच्या TVS Showroomला जाऊन चौकशी देखील करू शकता आणि गाडीसुद्धा बघू शकता. आणि मित्रांनो ही जी स्कूटर आहे ज्युपिटर 125 जर तुम्हाला पिंपरी चिंचवड एरियामधनं घ्यायची असते तर तुम्ही नक्की विजन TVS Showroom भोसरी पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता. शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला. तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता आणि टेस्ट राईड जी ती घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आजचा व्हिडिओ होता TVS Jupiter 125 या स्कूटरबद्दल. आज आपण सर्व माहिती मराठीमधून बघितली, गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय काय दिलेले आहे, ऑनरोड किंमत किती आहे, Ex-showroom किंमत किती आहे आणि इंजिन स्पेसिफिकेशन काय, अशी सर्व माहिती जी ती मी मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा. लाईक आणि कमेंट केल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो खूप लोकांपर्यंत जात असतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.